जामखेड तालुक्याचे लक्ष लागलेल्या राजुरी ग्रामपंचायत सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अश्विनी सागर कोल्हे निवडून आल्यात. रत्नापूर ग्रामपंचायत सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच राणी लक्ष्मण जाधव तर शिवूर या ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपच्या गिरिजा गौतम उतेकर या थेट जनतेतून सरपंचपदी निवडून आल्यात. तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीला 2 तर भाजपला 1 ग्रामपंचायत मिळाली आहे. राजुरी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच गणेश कोल्हे यांनी सदस्यपदासाठी निवडणूक लढवली होती. ते नवख्या उमेदवाराकडून पराभूत झाले. राजुरी ग्रामपंचायत सरपंचपदासाठी थेट जनतेतून निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपकडून वैशाली सुभाष काळदाते विरुद्ध राष्ट्रवादीच्या अश्विनी सागर कोल्हे अशी लढत झाली. या लढतीत कोल्हे यांना 894 तर काळदाते यांना 794 मतं मिळाली. 100 मतांनी अश्विनी कोल्हे विजयी झाल्या. तर सदस्य निवडीत भाजप राष्ट्रवादीचे प्रत्येकी 4 सदस्य निवडून आले. भाजपचे गौतम अष्टाजी फुंदे आणि राष्ट्रवादीचे मच्छिंद्र अश्रोबा फुंदे या दोन्ही उमेदवारांना समसमान 282 मतं मिळाली. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या उपस्थितीमध्ये चिठ्ठीचा कौल घेण्यात आला. इयत्ता 3रीमध्ये शिक्षण घेत असलेल्या श्रेया विजय भोरे या चिमुकल्या मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये गौतम फुंदे हे विजयी ठरले. फुंदे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होताच राजुरीत भाजपला सदस्यपदात बहुमत मिळालं. चिठ्ठीने भाजपला 7 मिळाली, त्यामुळे भाजपच्या 5 तर राष्ट्रवादीचे 4 सदस्य झाले. यामुळे भाजपला सिंह गेला पण गड आला अशी स्थिती झाली असून उपसरपंच पद मिळणार आहे. रत्नापूर ग्रामपंचायत सरपंचपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राणी लक्ष्मण जाधव 920 व भाजपच्या लता अरुण जाधव 839 यांच्यामध्ये सरळ लढत होऊन 81 मतांनी राष्ट्रवादीच्या राणी जाधव विजय झाल्या. 9 सदस्यपदाच्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 तर भाजपचे 4 सदस्य निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे यांना मंडळ निवडून आणण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली. इकडे शिवूर ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप नेते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गौतम उतेकर यांनी एकहाती सत्ता प्राप्त केली आहे. सरपंचपदासाठी तिरंगी लढत झाली. प्रभाग 1 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर होते, परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रभागात भाजपनं मोठं मताधिक्य घेऊन विजय मिळवला. भाजपकडून गिरिजा गौतम उतेकर यांना 947 मतं मिळाली. राष्ट्रवादीकडून रतन विठ्ठल चव्हाण यांना 695 मतं तर अपक्ष स्वाती सिद्धेश्वर लटके यांनी 449 मतं मिळवली. भाजपच्या गिरिजा उतेकर 252 मतांनी निवडून आल्या. तर 9 सदस्यपदाच्या निवडणुकीत भाजपनं 7 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा मिळाल्यात. निवडणूक निकालानंतर रमेश आजबे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राजुरीच्या लोकांनी या ठिकाणी सागर कोल्हे व त्यांची मित्रमंडळी या ठिकाणी त्यांनी संपूर्ण गावाने विश्वास संपादन केलेला आहे. या विश्वासाला कुठेही सागरने आता बोलून आपण तडा जाणार नाही. आणि राजुरी ग्रामपंचायत ही अतिशय महत्वाची ग्रामपंचायत ही झुकत्या बाजूने राजुरीकरांनी कौल दिल्याबद्दल सर्व मतदारांचे या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. दरम्यान निवडणूक प्रक्रियेविषयी तहसीलदार योगेश चंद्रे यांनी अधिक सांगितले. तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 अंतर्गत राजुरी शिवरंगापूर या ग्रामपंचायतीमधील 3 थेट सरपंच आणि 27 सदस्य असे 29 जागांसाठी दिनांक 18/12/2022 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. आज मतमोजणीची प्रक्रिया तहसील कार्यालय जामखेड या ठिकाणी पार पडलेली आहे. 3 थेट सरपंच आणि 27 सदस्य यांची मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निकाल जाहीर केलेले आहेत. त्यामध्ये रत्नापूर ग्रामपंचायतीसाठी थेट सरपंच म्हणून जाधव राणी लक्ष्मण यांना 920 सर्वात जास्त मते मिळाल्याने त्या थेट सरपंच म्हणून निवडून आलेले आहेत. तसेच शिवूर ग्रामपंचायतीमध्ये उतेकर गिरिजा गौतम यांना 947 असे सर्वाधिक मते मिळाल्याने त्या थेट सरपंच म्हणून निवडून आलेले आहेत. आणि राजुरी ग्रामपंचायतीमध्ये कोल्हे अश्विनी सागर यांना सर्वात जास्त 894 मतं मिळाल्याने त्या थेट सरपंच म्हणून निवडून आलेले आहे. या प्रक्रियेमध्ये राजुरीच्या प्रभाग क्रमांक 3 सर्वसाधारण जागेसाठी 2 उमेदवारांना समसमान 282 मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठीने त्यामधून उमेदवार निवडण्यात आलेला आहे. त्यामध्ये गौतम अश्राजी फुंदे हे विजयी झालेले आहेत. न्यूज रिपोर्टर नासिर पठाणसह अशोक निमोणकर, एसएन मीडिया, जामखेड.